झाले तिन्ही वेळा हायकोर्ट आरक्षण टिकतं पण सुप्रीम कोर्टामध्ये टिकत नाही आणि आता इथेच होणार आहे याची आम्हाला आणि आमच्या नेत्याला खात्री आहे. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आहे आता आमचा नेता फक्त एकच फक्त धरंगे पाटील ते जर सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच धोरण बाकी कुठले आम्हाला कोणती गरज नाही. आता आम्ही कोणत्या नेत्याला मानत नाही आहे कोणत्या सरकारला आमचं सरकार फक्त धरंगे पाटील सरकार कारण त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे होईल त्यांच्या आदेशाप्रमाणे आज शांतता आंदोलन करतो आहे. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळेश्वर याची अंमलबजावणी 100% झालीच पाहिजे. तो मुद्दा होत नसेल तर आम्हाला हे आरक्षण मंजूर नाही आहे. तुम्ही कुठले किती असं म्हणजे आम्हाला काही गरज पाहिजे नाही आहे. आम्ही आता सांगतो तुमचं हे आरक्षण 100% फसवं आहे हे तुम्हाला 2-3 मग समजेलच. फक्त एकच शॉट पण लावून देणार आम्ही आणि जोपर्यंत आम्हाला सगळेश्वर मुद्दा अंमलबजावणी होत नाही आहे तोपर्यंत आंदोलन हे चालूच राहणार आहे. आधी सुरुवात आहे फक्त आणि 29 नंतर हे आंदोलन अधिक तीव्र होईल पण ते शांततेमध्ये असेल. कुठल्या प्रकारला हानी होणार नाही कुठल्या प्रकारला त्रास होणार नाही आणि याला यालाही चॅलेंज दिलेलं कोर्टामध्ये आणि अजूनही चॅलेंज दिले आहेत. जसे गुणरत्न सदावसारखे माणसं आजही आता तयारीमध्ये आहेत आणि हे कोर्टात गेलेत मला आम्हाला काय गॅरंटी आहे का हे फक्त फेल होणार आरक्षण तर आम्हाला मराठा